सर्व शेतकरी बंधूंना माझा नमस्कार. जसे की तुम्ही आपल्या व्हिडिओचे टायटल वाचता की EPN तंत्रज्ञान, ज्यालाच मराठीमध्ये कीटकभक्षी सूत्रकृमी तंत्रज्ञान असंही म्हणतात, तर आजच्या काळामध्ये सर्वात मोठं चॅलेंज आहे की वेगवेगळ्या पिकावरील वेगवेगळ्या किडींचं नियंत्रण करणं. फक्त किडीमुळं शेतकरी बंधूचे 30-40% नुकसान होते व त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला 1000 रुपयांची औषध आपण फवारणीसाठी वापरतो. परिणामी आपला उत्पादन खर्च वाढून निव्वळ नफा अत्यंत कमी होतो. त्यामुळेच EPN तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा वापर करणं ही इथून पुढे काळाची गरज आहे. त्यामुळेच आम्ही हा व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करीत आहोत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला EPN तंत्रज्ञान म्हणजे निश्चित काय आहे, ते कशा पद्धतीनं काम करतं, ते कोणकोणत्या किडीवर चालतं याबद्दल सविस्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. चूक झाली असल्यास क्षमस्व. व्हिडिओत पुढे जाण्याअगोदर मी आपणास विनंती करेन की आमचा कुणबी यूट्यूब चॅनल आहे, ज्यात आम्ही शेतीविषयक वेगवेगळे व्हिडिओ बनवत असतो ते आपल्यासाठी. त्यामुळे कुणबी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, व्ह्यू करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवा, ज्यामुळे त्यांना EPN तंत्रज्ञान काय आहे, ते कसे काम करतं याची डिटेल माहिती होईल. सर्वप्रथम आपण EPN तंत्रज्ञान निश्चित काय आहे त्याबद्दल पाहूया. जमिनीतील ओलसर मातीमध्ये असंख्य सूक्ष्मकृमी असतात. या सूक्ष्मकृमींना सूत्रकृमी असे म्हणतात. या सूक्ष्म सूत्रकृमीचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही सूत्रकृमी वनस्पतीच्या मुळावर गाठीच्या स्वरूपात राहून पिकाचं नुकसान करतात. उदाहरण द्यायचं झालं तर वांगी, टोमॅटो पिकाच्या मुळातील सूत्रकृमी या सूत्रकृमींना हानिकारक सूत्रकृमी म्हणतात. काही सूत्रकृमी कीटकाच्या आळ्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आळी शिरण्यासाठी जागा आहे त्या त्या ठिकाणातून, उदाहरणार्थ तोंड, विष्ठा टाकण्याची जागा, क्युटिकल्स आळी शिरतात व त्या आळीमध्ये बॅक्टेरिया तयार करून आळ्यांना मारतात. या सूत्रकृमींना उपयुक्त सूत्रकृमी असे म्हणतात. हे सूत्रकृमी किडीच्या आळ्यामध्ये वाढून आळ्यांना रोगग्रस्त करून मारतात, म्हणून या सूत्रकृमींना EPN म्हणजेच एंटोमोपॅथोजेनिक निमॅटोड असे म्हणतात. जमिनीतील ओलसर मातीतून असे किडीच्या आळ्यावर उपजीविका करणारे सूत्रकृमी शोधून काढणे व त्यांचा पिकावरील हानिकारक किडीच्या आळ्या नियंत्रणासाठी वापर करणं या तंत्रज्ञानाला EPN तंत्रज्ञान असे म्हणतात. शेतकरी बंधूंनो, हे एक तंत्रज्ञान आहे. यासाठी कोणत्याही प्रकारची प्रयोगशाळा अथवा प्रयोगशाळेतील महागड्या उपकरणांची आवश्यकता नाही. खोलीच्या तापमानाला घरच्या घरी सुद्धा हे EPN कल्चर आपण तयार करू शकता. हे EPN कल्चर शेतकऱ्यांच्या स्वतःच्या तसेच त्यांच्याशी संबंधित इतर कोणत्याही जीवितास हानिकारक नसल्यामुळं हे तयार करणं व वापरणं एकदम सुलभ आहे, सोपं आहे. कारण या EPN कल्चरला नोंदणीमधून सूट दिलेली आहे. आता EPN हे कशा पद्धतीनं काम करतो हे आपण पाहूया. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे EPN हे एक प्रकारचे सूक्ष्मजीव असून ते कीटकभक्षी आहेत. ते निसर्गात व जमिनीत काही प्रमाणात आढळतात, पण उत्कृष्ट कीड नियंत्रणासाठी त्यांना प्रयोगशाळेत वाढवून पिकावर किंवा जमिनीत फवारणीद्वारे सोडावे लागते. EPN ची बाल्यावस्था ही आपल्या EPN च्या पावडरमध्ये असते आणि ती 1 ग्राममध्ये काही लक्ष इतकी जास्त असते. याची फवारणी केली असता हे EPN चे पिल्ले किडींचा व अळ्यांचा शोध घेतात
वास घेऊन व त्या किडीच्या शरीरामध्ये प्रवेश करतात. ह्या सूत्रकृमीच्या शरीरात कीटकाला मारणारे जीवाणू असतात. ते त्या किडीच्या शरीरात सोडून तिला ठार करतात. तेही 24 ते 48 तासामध्ये. मेलेल्या कीटकाच्या शरीरात मग हे वार होऊन प्रौढ बनतात व तिथे अंडे घालतात. त्यानंतर अंड्यातून पिल्ले अवस्था बाहेर येऊन ते दुसऱ्या कीटकाच्या भक्ष्याच्या शोधात जातात. अशा प्रकारे फक्त 1 किंवा 2 दिवसात उत्तम नियंत्रण मिळते. हे EPN औषध इतर औषधे ज्या ठिकाणी पोहोचू शकत नाही अशा किडींच्या नियंत्रणात मदत करतात. उदाहरण द्यायचं झालं तर बोंडाळी सुद्धा. शेतकरी बंधूंनो, हे EPN हे जे कल्चर आहे हे कोणकोणत्या किडीवर चालतं याबद्दल आता आपण पाहूया. सर्वसाधारण सर्व प्रकारच्या अळ्या जसे की कुमणी, खोडकिडा, उसावरील तिन्ही प्रकारच्या खोडकिडी, केळीवेळी कंद खाणारा भुंगा, सर्व बोंडाळ्या, गुलाबी बोंडाळी, नागाळी, वांग्यावरील शेंडा व फळ फुकरणारी अळी, टोमॅटोवरील फळ खाणारी अळी, घाटे अळी, तुरीवरील शेंगा फुकरणारी अळी, सोयाबीनवरील चक्री भुंग्याची अळी, जमिनीतील मुळे खाणाऱ्या अळ्या, संत्रा किंवा इतर फळ पिकातील खोड किंवा इत्यादीसाठी. एकंदरीत जर विचार केला तर अत्यंत उपयुक्त असं हे EPN कल्चर आहे. माझी सर्व शेतकरी बंधूंना विनंती राहील की त्यांनी EPN वापर करता निश्चित फायदा होईल. यात काही शंका